नमस्कार, मी अश्विनी, महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत. प्रमुख बातम्यांकडे वळण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. अनिल देसाई यांनी एक लेटर दिला आहे पण ते निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नाही असे महेश जेठमलानी यांनी म्हटले. 38 दिवसानंतर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला स्थगिती. आणि राज्यातील सरकार आणि केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, सुप्रिया सुळे. आता बातम्या सविस्तर. काल सादर करण्यात आलेल्या ईमेल संदर्भात अर्ज दिला आहे, खूप सारे फर्जी डॉक्युमेंट्स आहेत, इतरही अनेक कागदपत्र बनावट आहेत, पण आमचा फोकस हा ईमेलवरच आहे. ईमेलबाबत अनेक गोष्टी विरोधाभासी आहेत. जर या कोर्टात काही चुकीची गोष्ट झाली असेल तर सगळे पुरावे एकत्र करून कोर्ट आपला निकाल देईल, असे मत जेठमलानी यांनी व्यक्त केले. नहीं, नहीं, हमने कहा कि कौन से आधार पे आप ये एंटी पार्टी के लिए आप किस आधार पे ये करते हैं, फिर प्रोसीजर क्या है, क्या पहले कार्रवाई लेने के पहले आप शो कॉज नोटिस देते हैं या नहीं, कम से कम सुनाई देते हैं कि नहीं, वो क्या कहते हैं कि सब जो भी है रिकॉर्ड पे है. सर, 4 अप्रैल का पत्र एग्जैक्टली क्या है? 4 अप्रैल का लेटर ये है, वो अनिल देसाई ने 4 अप्रैल को लेटर भेजा है, कहते हैं इलेक्शन कमीशन के रिकॉर्ड पे तो नहीं है. वो कहते कि हमने भेजा था और ऑर्गेनाइजेशन इलेक्शंस जो 23 जनवरी 2018 को किए थे शिवसेना ऑर्गेनाइजेशन, उसका नतीजा हमने उस लेटर में भेजा और साथ ही साथ कई अमेंडमेंट्स थे कॉन्स्टिट्यूशन को, वो भी हम उस लेटर में लिखे थे ये ईसीआई को. लेकिन ईसीआई के रिकॉर्ड पे ये लेटर नहीं है और ये भी फर्जी डॉक्यूमेंट है, ना उनके पास है और ये 2018 का डॉक्यूमेंट है. सुप्रीम कोर्ट में अपील ना ईसीआई के हियरिंग में जब डिस्प्यूट चल रही थी उद्धव और एकनाथ जी के डिस्प्यूट में, इलेक्शन डिस्प्यूट में बो एंड एरो सिंबल के लिए, ये डॉक्यूमेंट जो बहुत रेलेवेंट था वो नहीं लाया गया उस टाइम. फिर ये लोग अपील किए सुप्रीम कोर्ट में ईसीआई के ऑर्डर से, उसमें भी ये लोग दाखिल नहीं किए. फिर उसके बाद हमने जवाब दिया, उस जवाब का उन्होंने उनका रिजॉइंडर दिया, उसमें भी ये डॉक्यूमेंट नहीं है. और ये लास्ट जो डॉक्यूमेंट है ये 7 जुलाई 2023 का है, तो इतना रिसेंटली ये डॉक्यूमेंट कभी देखा नहीं गया, फर्स्ट टाइम ये लोग ये प्रोसीडिंग्स में इसको लाए. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी 25 ऑक्टोबर पासून शासकीय सेवेत समायोजन करण्यासाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते. जिल्ह्यातील जवळपास 1352 अधिकारी कर्मचारी या संपामध्ये सहभागी होते, त्यामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पांगळी झाली होती. यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारे आंदोलन करून शासनाची आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांनी 38 दिवसानंतर कामबंद संपाला स्थगिती दिली आहे, परंतु 8 दिवसांमध्ये जर आरोग्य मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर मात्र 14 डिसेंबरला अधिवेशनावर तीव्र जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहणार असल्याचा इशारा देखील कर्मचाऱ्यांनी दिला आहे. अधिवेशनामध्ये स्थगिती आंदोलनाला आरोग्यमंत्री साहेबांचा मान ठेवून आणि त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला कृती समितीला, समायोजन कृती समितीला सांगितलं की मी आजच्या आज मी तुम्हाला लिखित स्वरूपात तुमचे ज्या मागण्या आहेत त्या करून देतो, त्यामुळं आमच्या कृती समितीने थोडी दिवसाची स्थगिती घेतलेली आहे. परंतु स्थगिती घेतली म्हणजे आंदोलन संपलं हे नाही आहे. जर जोपर्यंत आमचं हातात परिपत्रक पडत नाही आरोग्यमंत्री साहेबांनी बोललं तसं, तोपर्यंत आम्ही शांत आहो आणि आमचं जे वेळ आहे तो आम्ही आरोग्यमंत्री साहेबांना, आयुक्त साहेबांना कळवलेला आहे. त्या वेळेमध्ये आमच्या निर्णयाची, मागण्यांची जर पूर्तता झाली तर आम्ही आंदोलनाला स्थगिती जी आहे ती शांततेने राहू. परंतु वेळेच्या अभावी जर ते लोक आरोग्यमंत्री साहेब, आयुक्त साहेब जर गेले तर आम्ही हिवाळी अधिवेशन पूर्ण कंत्राटी कर्मचारी हे उग्र स्वरूपाने गाजू आणि यासाठी फक्त आणि फक्त शासन जबाबदार राहील आणि प्रशासकीय यंत्रणा जबाबदार राहील. हे राज्यातील सरकार आणि केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे असे मत प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचं सरकार आणि केंद्र सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. मला आठवतं सत्तेमध्ये आल्यानंतर डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम, म्हणजे शेतकऱ्यांचं इन्कम आम्ही डबल करू असं सातत्याने लोकांना सांगून मी सत्तेत आले, पण डबल काय, सिंगल पण आता राहिलेलं नाही. दुधाचे भाव इतके पडलेले, एकीकडे शेतकऱ्याला पैसे मिळत नाही दुधाला भाव, आणि शहरामध्ये दुधाचा भाव कमी होत नाही, मग मधले पैसे जात आहेत कुठे? त्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप
हे ट्रिपल इंजिन खोके सरकार करते एकीकडे दुष्काळ आहे दुसरीकडे ओले पडले म्हणजे तुम्ही बघताय अतिवृष्टी झालेली आहे आणि या दोन्ही परिस्थितीमध्ये प्रचंड अडचणीत शेतकरी आलेला आहे म्हणून सरसकट कर्जमाफी जशी मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने आदरणीय पवार साहेब शेतीमंत्री असताना सरसकट कर्जमाफी झाली होती तशी या महाराष्ट्र सरकारने करावी महाराष्ट्रातले कार्यक्रम थोडे सोडावे एरवी छोट्या छोट्या कामासाठी दिल्लीला जाणारं हे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन सरकार प्रायव्हेट प्लेनमध्ये बसतात आणि दिल्लीला जातात माझी विनंती आहे की प्रायव्हेट प्लेन घ्या तुमचं दिल्लीला जा आणि कधी नव्हे ते काहीतरी चांगल्या कामासाठी दिल्लीला जा आणि दिल्लीच्या तख्ताला सांगा आम्हाला सरसकट कर्ज माफी पाहिजे गेली एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असावा तुम्ही सरसकट कर्ज माफीची मागणी करताय सरकार लक्ष दुर्लक्ष करते असं वाटते कारण अद्यापर्यंत एकाही मंत्र्याचं याच्यावर उत्तर नाही कारण का सिरियस नाही आहे सरकार आपापसात कॉन्ट्रॅक्ट आपापसातली भांडणं त्याच्यातून त्यांना वेळ मिळेल तर काय करतील आणि पुन्हा म्हणते की राऊत साहेब जे म्हणतात कॅबिनेटमध्ये गँगवॉर चाललंय असंच दिसतंय कारण का तुमच्या चॅनलवरच एकमेकाला मार्गदर्शन करताना दिसतात मंत्री तुमच्याच चॅनलवर पाहते मला कसं माहिती असेल मी लांब आहे त्या सत्तेपासून तुमच्या चॅनलवर सत्तेत असलेले दोन मंत्री एकमेकावर टीका करतात ह्याचा अर्थ आम्ही काय करायचा ह्याचा अर्थ कॅबिनेटमध्ये चर्चाच होत नाही आहे आणि याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य महाराष्ट्रातला माणूस ज्यांनी विश्वासाच्या नात्याने यांना मतदान केलं प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची बघत रहा महाराष्ट्र TV24 मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स 25 साल का शुद्धता का भरोसा लोंधी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड नागपुर रामदूत इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं खास आपके लिए शिव तीर्थ नगरी 4 जो है वर्धा रोड जामठा स्टेडियम सहारा सिटी के पीछे NMRDA with RL plots, RM amenities, drinking water, drainage and sewage, entrance gate, electricity, SDVC road, open space. Bank loan also available, 90% bank loan from any nationalized bank. For more details, call Mr. Ram Gupta, 9689773228. Our office address, plot number 12, 2nd floor, Amar Jyoti Nagar, Beltarodi Road, near Mandra Shore, Nagpur. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर विश्रांतीनंतर आपले स्वागत वळूया समोरील बातम्यांकडे महाराष्ट्र राज्यातील वुशू खेळाडूंवर पुण्याच्या बालेवाडीतील उपसंचालक सुहास पाटील यांच्याकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप केला जातोय वुशू असोसिएशनच्या वतीने खेळाडूंना खोटी प्रमाणपत्रे दिली जात असल्याचा आरोप करत त्यांच्या काही हस्तकांमार्फत खंडणी मागणे धमकावणे असे प्रकार वारंवार घडत आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी वुशू असोसिएशनतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली आहे मी महेश कृष्ण इंदापुरे उशू खेळाचा राष्ट्रीय प्रशिक्षक आहे आणि आजपर्यंत आमच्या खेळाला अर्जुन अवॉर्ड द्रोणाचार्य अवॉर्ड वर्ल्ड चॅम्पियनशिप एशियन गेम्समध्ये मेडल आहेत आणि त्याचबरोबर आमच्या माझं स्वतःचं आणि आमच्या खेळाडूचं स्वप्न आहे की आमच्या खेळाडूंना त्या ठिकाणी पोहोचवायचं आहे आणि भारताचं नेतृत्व करून या देशाला देशाचा तिरंगा आम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी लहरायचं आहे त्यामुळं अशा परिस्थितीत आम्हाला जो काही महाराष्ट्र शासनाकडनं प्रशासनाकडनं जो काही मदत पाहिजे जी काही अपेक्षा आहे ती एक चांगल्या गोष्टींची अपेक्षा आहे परंतु मागील काळामध्ये आमचे जे काही खेळाडू आहेत ते खेळाडूंवर जे काही वारंवार जे अत्याचार कार्यालयाकडनं केले जातात आमच्या खेळाडूला जे 5% आरक्षण आहे त्या आरक्षणासंदर्भात शासनाने दिलेले गाईडलाईन आहेत GR आहेत ह्या GRला हे अधिकारी कुठेही मानत नाही आजपर्यंत असं कुठेही झालं नाही की 20 दिवसाच्या आत प्रमाणपत्र पडताळणी प्रत्येकाला करून दिली गेली जे जवळ जाईल जे काहीतरी देईल त्यांना हे प्रमाणपत्र त्वरित पडताळणी करून देतात आणि त्यांचे खेळही त्या ठिकाणी कुठेही बदनाम केले जात नाही परंतु अशा प्रकारामुळे आज आमच्या खेळाला त्या ठिकाणी गालबोट लागतं आहे आज आम्ही खेळाडूंना घडवतो तर यासाठी नाही की कुणी आम्हाला येऊन खंडणी मागावी म्हणून आज ज्या खेळाडूंना आम्ही घडवलं आहे सर ते आज देशाचं नेतृत्व करतील एवढी आम्हाला अपेक्षा आहे परंतु प्रशासनाने काय केलं
जी आर मान्य करत नाही, त्याबरोबर मंत्री महोदयांना जे आम्ही पत्र दिले तेही मान्य करत नाही। स्वतः क्रीडा मंत्र्यांनी आम्हाला पत्र दिले की यांची तत्काळ यांची यांच्यावर उचित कारवाई करून ते त्यांना पडताळणी करून द्यावी। म्हणजे जी आरच्या पलीकडे जाऊन क्रीडा मंत्र्यांनी लेटेस्टमध्ये पत्र दिले तरी देखील प्रशासनाकडनं फक्त आणि फक्त सुडाची भूमिका आमच्यावर उगवली जाती आहे। आणि का तर असे खंडणीखोर लोक आमच्याकडे पाठवले जातात आणि आमच्याकडे पाठवून अशा पद्धतीने आमच्यावर अत्याचार केला जातो। त्या खंडणीखोर लोकांनी स्पष्ट आम्हाला धमक्या दिल्या होत्या, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की त्या लोकांनी ह्या अधिकाऱ्यांचे स्पष्ट नाव घेतले की जर तुम्ही आम्हाला 2.5 लाख रुपये दिले नाही तर आम्हाला त्या लोकांनी बालेवाडीत बोलवलं आहे आणि आम्ही तुमच्या विरोधात अशी अशी कारवाई करू, आम्ही तुमच्या विरोधात असं असं करू आणि तुमचं सगळं काही बोगस आहे। जो अधिकारी शासन निर्णय मानत नाही, जो क्रीडामंत्र्यांचे पत्रांना मानत नाही, त्यांचे फोन स्वतः क्रीडामंत्र्यांनी फोन केले त्या अधिकाऱ्यांना, ते देखील त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं नाही। परंतु आमच्या पत्राला किंवा आमच्या खेळाडूला ते भविष्यात कसा न्याय देतील आणि आमचं कितीही योग्य असलं तर एक त्यांनी जर ठरवलंच की आम्हाला अयोग्य ठरवायचं, ते शासन निर्णयाला अयोग्य ठरवतात, मंत्री महोदयांना अयोग्य ठरवतात, आम्ही सर्वसामान्य आहे सर, आमच्या खेळाडूंवर हा अन्याय होणार, त्यामुळे आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा। अंगावर 3 ते 4 शर्ट घालून डोक्यामध्ये स्टाईल बाज हेल्मेट लावून आधी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मोटरसायकल चोराच्या व त्यानंतर त्या मोटरसायकलची नंबर प्लेट काढून त्यावर रस्त्याने चालत असलेल्या वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन धूम स्टाईलने चोरणाऱ्या सराईत इराणी चोरट्याला कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। मोहम्मद उर्फ सलमान करीब शहा सय्यद उर्फ जाफरी असे या सराईत इराणी चोरट्याचे नाव असून या चोरट्याला पकडण्यासाठी कळवा पोलिसांनी ठाणे ते नाशिक हायवे रस्त्यावरील 80 किलोमीटरच्या पट्ट्यातील 250 हून अधिक ठिकाणांवरील CCTV ची तपासणी करत शहापूर परिसरातून आरोपीला बेड्या ठोकल्यात। सध्या कळवा पोलिसांना या आरोपींकडून 6 गुन्हे उघडकीस आणत 5,70,000 मुद्देमाल जप्त केला आहे। या आरोपीने अशा प्रकारे आणखी किती ठिकाणी चोरी केलेली आहे याचा तपास कळवा पोलीस करीत आहे। दिवाळी सणादरम्यान 8/11/2023 रोजी पोलीस स्टेशन कळवा हद्दीत विठ्ठल मंदिराच्या परिसरात एका अनोळखी दुचाकी स्वाराने एका 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेचे गळ्यातील चेन चोरून जबरीनं चोरून नेल्याबाबतचा कलम 392 IPC नुसार गुन्हा कळवा पोलीस स्टेशनला दाखल झालेला होता। यातील फिर्यादी ही ज्येष्ठ नागरिक असल्याने विशेष प्रयत्न करून तो डिटेक्ट करण्यासाठी पोलीस स्टेशनचे सिनियर PI यांनी डिटेक्शन ऑफिसर्सना सूचना केल्या। त्यानुसार डिटेक्शन ऑफिसरने PSI घुगे आणि त्यांच्या टीमने परिसरातील CCTV चेक केले। ते CCTV चेक करत असताना त्यांना पारसिक नगर, खारेगाव टोल नाका, कल्याण फाटा, वडपे, पडघा, वाशिंद, शहापूर, खर्डी, कसारा यापर्यंतच्या रोडनं ते CCTV तपासले। या हायवेवरचे वेगवेगळे हॉटेल्स आणि दुकाने यांचे जवळपास 12 दिवस CCTV चेक केले। ते CCTV चेक केल्यानंतर यासोबतच खबऱ्यांमार्फत माहिती घेत स्थानिक नागरिकांना विचारपूस करत त्या आरोपीचा शोध घेतला आणि या आरोपीला 21/11/2023 रोजी पहाटे त्याच्या राहते घरातून खर्डी तालुका शहापूर जिल्हा ठाणे या ठिकाणून अटक केलं। त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद उर्फ सलमान करीब शाह सय्यद उर्फ जाफरी। या आरोपीला अटक केली, या आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्यात चोरलेली चेन आणि इतर माल आरोपी नामे शब्बीर नियामत खान या राहणार इगतपुरी याला विकल्याबाबत सांगितलं। या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं। या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी एकूण 8 गुन्हे केल्याची कबुली, 8ही जबरी चोरीचे कलम 392 IPC चे गुन्हे असल्याबाबतची कबुली दिलेली आहे। या आरोपीकडून एकूण 70 ग्रॅम सोने आणि गुन्हा करताना वापरलेली पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे। टोटल 5,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। तसेच कळवा पोलीस स्टेशनचे 2 रॉबरीचे गुन्हे, वर्तकचे नगरचे 3 आणि कासार वडवलीचा 1 गुन्हा उघड करण्यात आलेला आहे। या आरोपींचा आम्ही रेकॉर्ड तपासला असता आरोपी क्रमांक 1 मोहम्मद उर्फ सलमान करीब शाह सय्यद उर्फ जाफरी 28 वर्षाचा आरोपी, याच्यावर पूर्वीचे 14 गुन्हे दाखल आहेत आणि रिसिव्हर आरोपी शब्बीर नियामत खान याच्यावर पूर्वीचे 1 इगतपुरी पोलीस स्टेशनला मर्डरचा गुन्हा दाखल आहे। आम्ही या गुन्ह्याच्या तपासादरम्यान दोन्ही आरोपींना अटक करून ते सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत। या आरोपींचा पूर्वीच्या गुन्ह्यांमधील जामीन रद्द होण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार करत आहोत। तसंच यांच्यावरती परिणामकारक प्रतिबंध कारवाई करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। हे काम करण्यासाठी पोलीस स्टेशनचे सिनियर PI श्री कन्हैया थोरात, याच्याशिवाय सिनियर क्राईम PI जितेंद्र कुवर, डिटेक्शनचे
PSI घुगे, हवलदार रमेश पाटील, शाहजी येळके, दादासाहेब दोरकर, श्रीमंत राठोड, पोलीस हवलदार पवार, पोलीस कॉन्स्टेबल डावरे यांनी अत्यंत कष्ट घेऊन जवळपास 80 किलोमीटर परिसर आहे त्या 80 किलोमीटर परिसरातील CCTV ची छाननी करून या आरोपींना अरेस्ट करण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल आमच्या वतीने, आमच्या वरिष्ठांच्या वतीने कळवा पोलीस स्टेशनचा आणि डिटेक्शन टीमचं अभिनंदन करण्यात येत आहे. सर, आरोप हा चेन स्नॅचिंग करणारा आरोपी आहे. रस्त्यानं जाणारी महिला विशेषतः यांच्या गळ्यातील चेन वेगानं येऊन त्यांच्या गळ्यातील चेन उडून फरार होणं, हा आरोपी गुन्हे प्रामुख्याने एकटा करतो, सोबत गुन्हा करत असताना कुणाला ठेवत नाही. त्यासाठी आरोपी चे पूर्ण गुन्हे पूर्वीचे रेकॉर्ड आम्ही हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यात जास्तीत जास्त परिणामकारक कारवाई करण्यासाठी आम्ही करणार आहोत. आमचा ठाणे महानगरपालिकेशी पत्रव्यवहार सुरू आहे. या व्यतिरिक्त दुकानदारांनाही ज्यांचे CCTV बंद असतील त्यांच्याशी आमचा कम्युनिकेशन सुरू आहे. इव्हन ज्या ठिकाणी CCTV ची आवश्यकता आहे त्या ठिकाणी दुकानदारांना, वेगवेगळ्या व्यावसायिकांना CCTV बसवण्यासाठी पोलीस विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे. चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात नगर परिषदेच्या नाट्यगृहामध्ये शेतकरी समस्या निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला आमदार लता सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, गटविकास अधिकारी RO वाघ, सहायक दुय्यम निबंधक संजय गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. ग्रामीण भागात भूमिपूजनाला किंवा इतर कार्यक्रमाला जात होतो त्याला प्रत्येक गावामध्ये मला शेतकरी भेटत होते आणि त्यांच्या समस्या सांगत होते. मी सारासर विचार केला की प्रत्येक गावात गेल्यानंतर मला 2-3 शेतकरी भेटतात आणि मग तिथून सातत्याने मग तहसीलदार महोदयांना फोन लावायचा, कृषी अधिकाऱ्यांना फोन लावायचा, त्यापेक्षा एकत्र बोलून एकाच वेळेला हजर मार्ग काढता आला तर शेतकऱ्यांचंही समाधान होईल आणि सर्व शाळेचे अधिकारी वर्ग आहे या अधिकारी वर्गांना एकाच वेळेला सूचना देता येतील. म्हणून आज आपण ज्या ज्या शेतकऱ्यांच्या समस्या होत्या त्या शेतकऱ्यांना बोलवलं होतं आणि बोलवल्यानंतर अधिकाऱ्यांसमोर त्यांचे जे प्रश्न होते ते सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विशेष करून त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची जमीन आहे, जे पोट खराब असलेली जमीन ज्याने शेतकऱ्याने वहिवाटीमध्ये आणली ही वहिवाट लावावी म्हणून शेतकऱ्यांची जास्त मागणी होती. त्या संदर्भातल्या सूचना तहसीलदार महोदयांना आणि इतर जे अधिकारी असतात खालचे तलाठी महोदय असतील या सर्वांना देण्यात आल्या आणि त्यांना एक 15 दिवसांच्या आत ह्या सर्व गोष्टी कम्प्लीट करून कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या ह्या जो समस्या ही सोडवण्याचे सांगितलं. त्याचप्रमाणे PM किसानच्या संदर्भातला जे निधी येतो वर्ण केंद्राचा 2000 रुपये यात काही शेतकऱ्यांनी KYC केलेलं नव्हतं, काही शेतकऱ्यांचे नाव बदलले होते, काही शेतकऱ्यांचे नंबर चुकीचे टाकले गेले होते आणि मग हे शेतकरी बिचारे कधी कृषी विभागाकडे जात होते तर कधी तहसील कार्यालयात जात होते. काही शेतकऱ्यांचं तर असं होतं की त्यांची जमीन वेगळ्या भागात आणि त्यांचं घर वेगळ्या भागात असे समस्या होत्या आणि मग ते शेतकरी दिसत नव्हते. हे साऱ्या गोष्टींचा विचार करून कृषी विभाग आणि तहसील विभाग या दोघांचा एकत्र बसून यांनी निर्णय घ्यावा आणि शेतकरी जर असेल तर त्या शेतकऱ्याला इमिजिएट दाखला द्यावा जेणेकरून त्याचे PM किसानचे 2000 रुपये त्याच्या खात्यावरती किंवा इतक्या दिवसाचं राहिलेलं जे निधी आहे हा निधी त्यांच्या खात्यावर वर्ग व्हावा म्हणून त्यांना सूचना देण्यात आल्यात. त्याचप्रमाणे कृषीच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांचे पीक विमा होता हा पीक विमाच्या संदर्भात एक चर्चा करण्यात आली की पीक विमा हा जो आहे हा पडतोय पण एकाच वेळेला सर्व शेतकऱ्यांना तो काही उपलब्ध होऊ शकणार नाही. इंटरनेटच्या माध्यमातून बँकिंग किंवा ते LIC याच्यावाले जे विमा कंपनीवाले ते टाकतायत पण त्याला थोडा उशीर लागतोय. तर आम्ही त्यांनाही त्या सूचना दिल्या की कृषी विभागाचे जे साळुंके साहेब त्यांना सांगितलं की आपण तातडीने या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप घ्यावा आणि लवकरात लवकर आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांचा जो विम्याचे पैसे हे त्यांच्या अकाउंटवरती जमा कसे होतील यासाठी आपण प्रयत्न करावा ह्या सूचना देण्यात आल्या. मग इतर जे काही गोष्टी होती की शेतकऱ्यांना जे 50,000 रुपये रेग्युलर भरणारे जे शेतकरी होते यांना 50,000 रुपये जे शासनाने जाहीर केलं होतं ते 50,000 काही लोकांची नावं आलेले नव्हते, काहींची नावं आली पण त्यांच्या खात्यावर पैसे आले नव्हते. तसे ARांनाही सुद्धा सूचना देण्यात आल्या आणि येणाऱ्या 15 ते 20 दिवसात ते संपूर्ण कामं पूर्ण करून पुन्हा 20 ते 25 दिवसांनी पुन्हा बैठक घेऊन जे राहिलेले काम असतील ते पूर्ण करून देऊ. मला विश्वास आहे की त्या आधीच आदरणीय तहसीलदार महोदय थोरात साहेब आहेत, त्या साळुंके साहेब आहेत, हे सारे जण हे काम कम्प्लीट करतील. त्यांना ग्राम आपले जे तलाठी आहेत हे तलाठी सुद्धा मदत करतील, त्यांना मी तशा सूचना दिल्या आहेत आणि हे 15 दिवसाच्या आत ह्या सर्व शेतकऱ्यांना योग्य ते न्याय मिळेल. राहिलेले काही शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी आपण
त्यांना सांगितलं की मी महिनाभराची मुदत देतो, महिनाभरानंतर पुन्हा याच ठिकाणी मी मेळावा घेईल, त्यावेळेला मला पुढच्याही शेतकऱ्याची अडचण येता कामा नये. तसंच थोरात साहेब जे आहेत तहसीलदार यांना आणि साळुंके साहेब यांना सूचना केली की उद्यापासून पीएम किसानच्या संदर्भात किंवा पीक विम्याच्या संदर्भात एक काउंटर तहसीलला सुरू करावा 11 वाजेपासून, जेणेकरून तिथे कोणीही शेतकरी आला तर त्याची समस्या त्या ठिकाणी त्या दोघांनी ऐकून घ्यावी आणि त्याला योग्य ते मार्गदर्शन करून त्याची समस्येचं निवारण कसं करता येईल हा प्रयत्न करावा, हे सूचना दिले. आणि उद्या 11 वाजता मला 100% खात्री आहे की तहसीलदार महोदय आणि कृषी अधिकारी हे दोघं मिळून त्या ठिकाणी ते जे आपण सांगितले ते दालन सुरू कर. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV24. हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए. फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान. हमारी सेवाएं कुरियर, पार्सल, मेडिसिन, घर सामान, लगेज, स्वीट्स पैकेजेस, मोबाइल, लैपटॉप, कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, टू व्हीलर, गाड़ी, ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध हैं हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में. सस्ता, सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस. हमसे सस्ता कोई ना बेचे, हर परिवार की पसंद कृष्णा मेंस. कोट पैंट, कुर्ता पजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, ट्रेडिशनल हो या वेस्टर्न, हर चीज मिलेगी एक छत के नीचे. तो देर किस बात की, शादी हो या त्योहार, कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आर एड्रेस विनोबा नगर, खरपी रिंग रोड, नागपुर. आर कॉन्टैक्ट 8668792352, 9801980100.